जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचा साप्ताहिक ऑनलाइन ऑफलाइन अध्ययन अध्यापन अहवाल सदर पोर्टलवर SCERT मार्फत दिलेल्या पोर्टलवर भरणे सर्व शिक्षकांना बंधनकारक आहे। नमस्कार, मी मनीषा गुरव, सिंधुदुर्ग। सध्या कोरोना काळात मुलांचं शिक्षण याबाबत अध्ययन अध्यापन पोर्टलवर माहिती भरली जात आहे, तर ही माहिती कशी भरावी यासाठी हा व्हिडिओ जरूर पहा। सर्वप्रथम कोणताही ब्राउझर ओपन करून शासनाने आपल्याला जी काही वेबसाईट दिलेली आहे तर ती वेबसाईट इथे पेस्ट करायची आहे आणि ती वेबसाईट ओपन करायची आहे covid19.scertmaha.ac.in। तर माहिती भरण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे। तर इथे वर रजिस्ट्रेशन हा 3 नंबरचा आयकॉन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला जी काही माहिती आहे इथे त्यांनी दिलेली आहे भरण्यासाठी, तर ती माहिती आपण भरायची आहे। तर सर्वप्रथम इथे शाळेचा आपण इथे UDAS नंबर टाकायचा आहे। त्यानंतर जेंडरवर सिलेक्ट करून मेल फिमेल आपण सिलेक्ट करायचं आहे। इथे आपण मोबाईल नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर नीट टाकायचा आहे कारण यावर तुमचा या मोबाईलवर OTP येणार आहे। त्यानंतर इथे तुमचा व्हॉट्सअप नंबर असेल तो टाका, किंवा तोच नंबर जरी तुम्ही टाईप केला असेल, व्हॉट्सअप नंबर असेल तर तोच नंबर टाईप केला तरी चालेल। इथे ईमेल आयडी टाकायचा आहे तुमचा, इथे ईमेल आयडी आणि इथे सर्व जे काही आहे ते कॅपिटल लेटरमध्ये येते, त्यासाठी त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे। आता इथे टीचर टाईपमध्ये सर्वप्रथम टीचर आहे जे जिल्हा परिषद प्रायमरी टीचर आहेत, टीचर ग्रॅज्युएट टीचरसाठी ग्रॅज्युएट टीचर, व्हाईस प्रिन्सिपल असेल प्रिन्सिपल असेल, त्यांनी सेकंडरी टीचर जे 10वीपर्यंतचे शिक्षक असतील त्यांच्यासाठी सेकंडरी टीचर आहे, हायर सेकंडरी टीचर्स 11वी 12वीसाठी आहे आणि हेडमास्टर। तर याच्यासाठी जो काही असेल आपण टीचर टाईप तो सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यामध्ये खाली आय एम नॉट अ रोबोट यावर क्लिक करायचं आहे, जो चौकोन आहे त्यावर क्लिक करायचं आहे। इथे काही वेळा डायरेक्ट करेक्ट म्हणून ऑप्शन येतो, किंवा काही वेळा या टाईपचं बघा इथे इथे तुम्हाला चित्र येतात आणि इथे तुम्हाला इथे विचारतात सिलेक्ट ऑल स्क्वेअर विथ फायर हायड्रंट, मग आता इथे कुठे आहे फायर हायड्रंट, तर तेवढेच तुम्ही हे सिलेक्ट करायचे आहेत आणि हे जे आहे तुमचं करेक्ट येईल, हे जी टास्क तुमची कंप्लीट होईल त्याच्यावर आपण पुढे जाणार आहोत। जोपर्यंत करेक्ट येत नाही तोपर्यंत आपल्याला असे पिक्चर्स येत राहणार आहेत प्राइस आणि व्हेरीफायवर क्लिक करायचं। आता हे माझं टास्क कंप्लीट झालेलं आहे, त्याच्यानंतर नेक्स्टवर बटनवर क्लिक करायचं आहे। आता इथे तुम्हाला मोबाईलवर जो तुम्ही मोबाईल नंबर टाकला होता त्यावर एक OTP येणार आहे। काही वेळा OTP यायला वेळ लागतो, जरा वाट पाहावी लागते काही वेळा, आणि हा OTP 1 तासासाठी फक्त व्हॅलिड आहे। आपण रजिस्ट्रेशन केलेल्या मोबाईलवर OTP येईल, व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे। आता इथे आपण तुमचा जो काही नवीन पासवर्ड असेल तर तो इथे आपण क्रिएट करायचा आहे, कन्फर्मवर तोच पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर सेव्ह बटणावर क्लिक करायचं आहे। तर हे दोन्हीची माहिती आपल्याला भरायची आहे, तर सर्वप्रथम मी पहिले 7 सप्टेंबरपासूनची ती माहिती भरते, त्यावर व्ह्यू बटणावर क्लिक करायचं आहे। व्ह्यू बटणावर क्लिक केल्यानंतर इथे पहा हा एक फॉर्म दिसतो आहे, तर ही सर्व माहिती आपल्याला भरायची आहे। तर सर्वप्रथम आपला क्लास सिलेक्ट करायचा आहे, तुम्ही एकापेक्षा अधिक वर्ग शिकवत असेल तरी प्रत्येक वर्गाची इथे माहिती भरायची आहे। तर सर्वप्रथम आपण एक वर्ग सिलेक्ट करायचा आहे कोणताही जो आपण शिकवत असतो, तो डिव्हिजन 1। वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या किती आहे ती आपण करायची आहे। त्यानंतर मागील संपूर्ण आठवड्यात नियमितपणे आपल्या वर्गातील किती विद्यार्थ्यांसमवेत फोन, व्हॉट्सअप, झूम, गुगल मीट याद्वारे यापैकी कोणत्याही द्वारे संवाद साधला असेल, तर इथे विद्यार्थ्याची आठवड्याची सरासरी उपस्थिती किती आहे तर ती इथे लिहायची आहे। 100% जर विद्यार्थी असतील तुमच्या तिथे तर तुम्ही ते तो आकडा टाकायचा आहे। मागील संपूर्ण आठवड्यात आपण किती विद्यार्थ्यांसमोर संवाद संपर्क साधला आहे, तर इथे जी तुम्ही संवाद साधला असेल त्या विद्यार्थ्यांची संख्या लिहायची आहे। आपल्याला मागील संपूर्ण आठवड्यात किती विद्यार्थ्यांसोबत अजिबात संवाद साधता आला नाही आहे, इथे 100% विद्यार्थी असल्यामुळे इथे माझं 0 मी लिहिते। मागील संपूर्ण आठवड्यामध्ये दैनिक सरासरी किती तास ऑनलाईन अथवा ऑफलाईन अध्ययन अध्यापन केलेले आहे, आता इथे दैनिक सरासरी विचारलेली आहे,
पूर्ण आठवड्याची नाही आहे, तर आठवड्यामध्ये दैनंदिन सरासरी म्हणजे दिवसाचे किती सरासरी तास तुम्ही 7 विद्यार्थ्यांचे घेत आहेत तर ती इथे लिहायची आहे. तर ती इथे मी लिहिलेली आहे. तर याकरता आपण कोणती पद्धती वापरता, तर इथे काही ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही फोन कॉल करत असाल त्यावर क्लिक करा, व्हॉट्सअप मेसेज आपण करतो आहे, त्यावर यूट्यूबचे काही व्हिडिओ टाकतो आहोत. जर झूम मीटिंगमधून तुम्ही घेत असाल तर झूम मीटिंगला क्लिक करा, गुगल क्लासरूम करा, किंवा इतर काही असेल PDF तुम्ही पाठवत असाल किंवा इतर काही तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन वापरत असाल तर ते इथे तुम्ही इथे टाईप करू शकता. त्यानंतर संपर्क साधन नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असणारे प्रयत्न, म्हणजे जर तुम्ही गृहपीठी देत असतील किंवा प्रत्यक्ष भेट असेल तर इतर काही तुम्ही करत असाल त्या विद्यार्थ्यांसाठी तर ते दोन तुम्ही तिथे सिलेक्ट करायचं आहे, किंवा इतर काही वेगळं असेल तर इथे तुम्ही लिहू शकता. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या नियमित मूल्यमापनासाठी कोणती पद्धत वापरता, ऑनलाईन चाचणी असेल आपण पाठवतो व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून काही तुम्ही मुलांकडे शेअर करत असाल, किंवा ऑनलाईन सेशन दरम्यान प्रश्नोत्तर तुम्ही विचारत असाल, किंवा गुगल मीट किंवा झूम वापरत असताना प्रश्न विचारत असाल त्यावेळी, ऑफलाईन पद्धतीने तुम्ही काही घेत असाल विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करत असाल, गृहभेटी दरम्यान छापील चाचणी तुम्हाला देत असाल मुलांसाठी सोडवण्यासाठी तर ते द्यायचं आहे, मुलांना तुम्ही स्वाध्याय पुस्तकात देत असाल तर त्यावर क्लिक करायचं आहे, किंवा इतर काही तुम्ही करत असाल तर इथे तुम्ही लिहायचं आहे. आणि ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपण सेव्ह या बटणावर क्लिक करायचं आहे. आता इथे बघा, मी इयत्ता दुसरीची माहिती भरलेली आहे विद्यार्थी, इथे आपल्याला दिसते आहे. आणि एका आठवड्याची मी पहिल्या आठवड्याची माहिती भरलेली आहे. आता मला दुसऱ्या वर्गाची माहिती भरायची असेल तर मी ॲड न्यूवर क्लिक करणार आहे. आता मी इथे दुसऱ्या वर्गाची इथे माहिती भरत आहे, इयत्ता 5वीची माहिती भरते आहे, इथे मी ते भरायची आहे आणि इथे सेव्ह बटणावर क्लिक करायचं आहे. आता इथे बघा, इथे आपल्याला दिसते आहे आपण व्ह्यूवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ती जी माहिती भरलेली आहे ती तुम्ही पाहू शकता. तर इथे ही मी 2 माहिती भरलेली आहे. बघा इथे डॅशबोर्डवर क्लिक करून सुद्धा ही बघा तुमची ही डॅशबोर्ड क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दिसते आहे बघा 7 सप्टेंबरची मी ही माहिती भरलेली आहे. आता माझी 14 सप्टेंबरची माहिती भरायची आहे तर मी त्यावर क्लिक करून पुन्हा जी मी पहिल्यापासून जशी मी पहिली माहिती भरली होती त्या अनुसरून त्या आठवड्याला अनुसरून तुम्ही जे काही केलं असेल तर ती तशी माहिती इथे भरायची आहे. तर मी वर्गाची ती माहिती भरते पुन्हा त्याच पद्धतीने. तर याप्रमाणे मी